ओपन करण्यासाठी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि गावच्या व्हिडिओमध्ये. तर गावाला आमच्याकडे आम्ही आलो की आम्ही दारची भाजी म्हणजे गावची फेमस दारची भाजी आम्ही बनवतो. सो येस, आजचा हा ब्लॉग असा आहे की आज मी दारची भाजी बनवणार आहे आणि ती कशी बनवतात ती पहिल्यापासून म्हणजे अगदी निवडण्यापासून साफ करण्यापासून त्याच्यामध्ये काय काय आपण वापरतो म्हणजे रेसिपी थोडक्यात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. सो व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि माझ्या व्हिडिओमध्ये कळवा की तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ पाहायच्या आहेत. सो चला सुरुवात करूया आजच्या दारच्या भाजीच्या ब्लॉगला. भाजी साफ करते. ही दारची भाजी आहे म्हणजे ही पानं आहेत. तर याच्यासाठी याच्यामध्ये काय करायचं असतं, याची फक्त पानं घ्यायची असतात. ही बघा, ही आपण झाडावरून काढून आणले, आपल्या बाहेर लावलेली ती. ते कुठे आहे ते, हे झाड कुठे आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता फक्त पानं त्यांची काढून घ्यायची आणि हे बघा, बघू शकता तुम्ही. नाणी त्या साफ करते आणि ही पानं काढल्यानंतर आपल्याला आहे ना ही दारची भाजी अशी साफ केलेली भेटते. त्याच्यानंतर तिला आपल्याला धुवावी लागते. त्यानंतर आपण लसूण, जितकी जास्त लसूण घेऊ तेवढी टेस्ट चांगली येते. आणि तिखटपणासाठी थोडंसं आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. थोडीशी भाजी आपली साफ करायची राहिलेली आहे. एवढी भाजी आपण साफ करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवेलच. इथे आम्ही दारची भाजी लावलेली आहे, बघा बघू शकता तुम्ही. ही दारची भाजीची झाडं आहे जी आम्ही इथे लावली होती घराच्या पाठीमागे आणि तिथूनच खुंटून आणलेली आहेत. तर बघू शकता आता मी भाजी आहे ना निवडून झालेली आहे आणि याच्यामध्ये मी आहे ना लसूण घेतलेले आहे सोलून. आता ते मी ठेचणार आहे कारण का जेवढी जास्त ठेचतो तेवढा त्याचा अर्थ या भाजीला लागतो. साधारणतः मी तुम्हाला रेसिपी सांगते. ही जी भाजी आहे ना ही भाजी एकदा धुवून घ्यायची. त्यानंतर ही ठेचलेली जी लसूण आहे ही लसूण पूर्णपणे चेचून घ्यायची आणि याच्यामध्ये पूर्ण अशी चुरगळायची जेणेकरून त्याची टेस्ट खूप चांगली येते. आणि मग फोडणी देताना आपल्याला या ज्या मस्तपैकी झाडावरच्या आपल्या मिरच्या आहेत याच मिरच्या टाकायच्या. त्याला मस्त जास्त तिखट नाही आहे कारण का तुम्ही बघू शकता पूर्ण पोपटी पोपटी मिरची आहे, तिखट नाही आहे. तर आत्ता आपण पहिल्यांदा मी हे ठेचून घेते म्हणजे त्याला अर्क खूप चांगला येईल. आता आपण आहे ना जी दारची भाजी जसं की मी तुम्हाला म्हटलं आपण निवडली होती आता ते आपण धुवून घेतोय पाण्यामध्ये. तर ती धुवून झाल्यानंतर आहे ना आपल्याला शिजत टाकायची आहे. शिजत टाकण्यासाठी मी लसणीचा मस्तपैकी ठेचा बनवला आहे, पूर्ण चेचून घ्यायची. त्यानंतर तिखटपणासाठी आपल्याला हे घ्यायचं आहे, मिरची घ्यायची आहे. आणि इकडे आपली जी भाजी आहे ती मस्तपैकी आता धुवून झालेली आहे. आता आपण याला फोडणीला घालणार आहोत. अगदी 5 ते 10 मिनटामध्येच भाजी ही होऊन जाते कम्प्लीट. सो थोडासा वेट करा. हे पाण्यात ठेवल्यानंतर जर काही किड्या वगैरे असतील ना तर त्या निघून जातात. त्याच्यामुळे आपण जेवढा वेळ पाण्यात ठेवू तेवढा वेळ चांगलं राहतं ते. आता आपण भाजी फोडणीला देतोय. बघू शकता आपण याच्यामध्ये आपल्याला जितकं तेल पाहिजे तेवढं तेल टाकून घेणार आहोत. त्यानंतर तिखटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मिरची ॲड करतोय. आता आपण जे लसूण होती ना त्या लसूणमध्ये आपल्याला जेवढं चवीला मीठ पाहिजे तेवढं मीठ घेऊन ते पूर्ण सुरगळायचे आणि ती त्या भाजीमध्ये ॲड करायची. आणि मग 5 ते 10 मिनटं वाफेवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची. पूर्ण आता आपल्याला इतकी दिसते की शिजल्यानंतर एकदम थोडी शिजली. बघू शकता तुम्ही पूर्ण टोप भरून मग अशी भाजी दिसत होती आणि पूर्ण तळाला मिळाली बघा.
खूप पटकन ही भाजी शिजते आणि खूप कमी देखील होते, पण टेस्ट कोकणातल्या कोणत्याही माणसांना विचारा की दारच्या भाजीची टेस्ट काय असते, खूप सुंदर टेस्ट असते. तर आपल्याला अजून 5 मिनिटं ठेवायची आहे, थोडीशी पानं शिजली पाहिजेत, देन त्यानंतर जेवताना आपण ती खाणारच आहोत. खूप छान सुगंध येतो. छान झाली होती दारची भाजी, मस्तपैकी आत्ताच आम्ही खाल्ली आणि खूप खरंच सांगते, कोकणात आल्यानंतर दारच्या भाजीची टेस्ट आहे ना खूपच भारी लागते. एनी सीझनमध्ये जा तुम्ही, कधीही ती भाजी लावू शकता. मी कुठे लावलेली आहे आमच्या घराच्या ओळखींना ते पण दाखवलं, कशी बनवतात ते दाखवलं. जेवढी जास्त आपण लसूण टाकू ना तेवढी जास्त चव त्याला येते. सो हा दारच्या भाजीचा माझ्या गावचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.